अकरावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीशी अश्लील भाषेत संवाद साधणाऱ्या शिक्षकाला काळं फासलं गेलंय. बारावीला मार्क वाढवून देतो आणि पैसे देतो, फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी शिक्षकाकडनं विद्यार्थिनीकडे मागणी करण्यात आली. पालकांनी शिक्षकाला अखेर काळी शाई फासत पोलीस स्टेशनमध्ये आणलंय. या घडीची अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय. पुण्यातनं मार्क वाढवून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी या शिक्षकानं केली होती. अखेर या शिक्षकाला पालकांनी काळं फासलंय आणि पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलंय. आता या शिक्षकावर काय कठोरातली कठोर कारवाई केली जाते पोलिसांकडनं हे बघणं महत्वाचं ठरेल. पुण्यात ही घटना घडली. पुण्यामध्ये शिक्षक पेशाला काळीमा फासला गेलाय. शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळीमा फासला गेलाय. पुण्यातली ही घटना आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. पालकांनी या शिक्षकाला अखेर काळं फासलंय आणि पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं. मार्क वाढवून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी करण्यात आली. काळीमा फासणारी घटना पुण्यामध्ये घडली आहे. शिक्षकाला काळं फासण्यात आलंय आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. पोलीस आता या शिक्षकावर काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं ठरेल. विद्यार्थिनीशी अश्लील भाषेत संवाद साधला या शिक्षकानं आणि अखेर या शिक्षकाला सोपत काळं फासत त्याच्या तोंडाला त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात. अरुण, या शिक्षकाला पोलीस स्टेशनमध्ये आणल्याचं कळतंय, काय पुढील कारवाई करण्यात येते? त्या शिक्षकाला त्या मुलीचे कुटुंबीय म्हणजे पालक आणि काही मुलं त्यांच्यासोबत होती, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आणलंय. फरासखाना पोलीस स्टेशन पर्यंत ते त्या शिक्षकाला घेऊन आले. त्याला त्यांनी मारहाण देखील केली, त्याच्या अंगावरती शाई टाकली. मुळातच प्रकरण तसं संवेदनशील आणि हे गंभीर म्हणावं असं आहे. हा शिक्षक त्या मुलीला त्रास देत होता किंवा त्या मुलीशी अश्लील वर्तन करत होता. त्याच्याकडनं गैर प्रकारच्या मागण्या त्यांनी मांडल्या होत्या आणि याचा राग त्याच्या मनात होता आणि त्यातून त्यांनी या शिक्षकाला इथे आणलेलं आहे. आता पोलीस स्टेशनमध्ये पुढची कारवाई सुरू आहे. पोलीस त्या शिक्षकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करतील. त्या संबंधित मुलगी जी आहे तिचा देखील जबाब घेण्यात येतो. अगदी ह्या पोलीस स्टेशनच्या जवळ असलेलं एक कॉलेज आहे, पुण्याचं नामांकित कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज, त्या ठिकाणी हा शिक्षक काम करतो आणि तिथेच हा सगळा प्रकार घडला. त्या शिक्षकाकडून त्या मुलीला त्रास दिला जात होता आणि त्याचा परिणाम म्हणून आज अखेर या सगळ्या प्रकरणाला अशा पद्धतीचं वळण लागलं. अरुण, नेमका हा प्रकार उघडकीस कसा आला? नेमका कधी हे प्रकरण समोर आलं आणि नेमकं कधी सांगण्यात आलं मुलीकडून? खर तर हा तो जबाब घेण्याचं काम आता सुरू आहे, पण मुलीला या शिक्षकाकडून त्रास सुरू होता आणि त्याबाबतची माहिती तिने तिच्या घरच्यांना दिली आणि त्यानंतर मग हा सगळा प्रकार समोर आला. घरच्यांनी काही एक प्रकारे म्हणजे हा हे प्रकरण बऱ्याचदा असं होतं की अशा घटनांमध्ये दाबलं जातं किंवा पोलिसांपर्यंत पोहोचत नाही, मात्र घरच्यांनी कुठल्याही प्रकारे न घाबरता हे त्या शिक्षकाला पकडून एक प्रकारचा प्रसाद दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. नक्कीच धन्यवाद अरुण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. विद्यार्थिनीशी अश्लील भाषेत या शिक्षकांना संवाद साधला, त्यानंतर हे प्रकार उघडकीस आला. अखेर या शिक्षकाला आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलंय. पोलीस पुढील कारवाई करतात. दरम्यान यावरती चित्राबा यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊ. राज्यातली विकृती टोकाला गेल्याचं दिसतंय. आत्ताच पुण्यामध्ये 11वीला शिकणाऱ्या मुलीकडे तुला मार्क वाढवून देतो म्हणत एका शिक्षकाने शरीर सुखाची मागणी करायचा अतिशय किळसवाणा, घाणेरडा आणि संतापजनक प्रकार घडलेला आहे. आणि सध्या या असल्या प्रकारांची मालिका राज्यात चालू आहे की काय असा प्रश्न आज मला पडतोय. विकृती वाढत चाललेली आहे, सरकारचं त्या ठिकाणी लक्ष नाही, एकमेकांना सांभाळून घेण्यामध्ये ते व्यस्त आहेत. म्हणून मायबाप सरकारला मला सांगायचंय की आपलं जर भांडण आणि सगळे देखावे जर संपले असतील तर आपण आता महिला आणि मुलींच्या प्रश्नांवर लक्ष देणार आहात का? रोज अशा पद्धतीची विकृती वाढतीये, याच्यावरती काही धरबंधक करणार आहात का? असा एक साधा प्रश्न माझा सरकारला आणि त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.